ತುಷಾರಹಾರ ಧವಳ ಯಾ ಶುಭ್ರವಸ್ತ್ರಾನ್ವಿತ प्लीज ना फक्त 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं प्लीज प्लीज मला ते काही माहित नाही आत्ताच्या आत्ता घरी ये पहिले ओ पप्पा 5 मिनिटं ना फक्त 5 मिनिटात आलो लगेच आलो ताबडतोब निघ अरे बाबा येईल तो आत्ताच गेलाय कॉलेज मधून आल्यापासून अभ्यासालाच बसला होता तो कशाला तप्तक करतो एवढा पण एवढं कळू नाही त्याला 2 महिन्यावर 12वीची एक्झाम आली आणि ह्याला खेळायचं सुचतंय अरे हो पण तू येतोय का नाही 5 मिनिटात येतो म्हणून सांगितलं का नाही सारखा अभ्यास करून चालेल का माझा नातू तुला काय वाटतं का बोर्डात येणार नाही म्हणून 10वीच्या बरोबर 12वीत पण तू येईल आणखी ते मला काही माहित नाही 10वीत असं तो बोर्डात पहिला आला ना तसं 12वीला सुद्धा पहिलाच आला पाहिजे हे मला समजतं अरे बाळा तू त्या बाबतीत अजिबात काळजी करू नकोस माझा नातू खूप हुशार आहे अरे बाळा एवढी काळजी करून काय उपयोग आहे तो जर मित्रांच्या जाईल बाहेर जाईल खेळेल तेव्हा तो फ्रेश होईल फ्रेश झाल्यावर अभ्यासावर परिणाम नाही का होणार त्याच्या हा निघालास का रे हो येतो 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 5 मिनिटात येतो रेशो मी तुझ्यासाठी चहा टाक सॉरी फ्रेंड जा तू गो तुम्ही ताई मध्ये बोलूच नका अजिबात तुमच्या लाडाने बिघडलाय तो परीक्षा होईस तोपर्यंत अजिबात नाव काढायचं नाही क्रिकेटचं 2 महिन्यात परीक्षा आली इथं मला अजिबात अभ्यास नको काय करावं याचं तर काही कळतच नाही 2 महिन्यावर परीक्षा आलीये काय तुम्ही दोघं जण त्याच्या मागं लागलाय सारखा अभ्यासासाठी अभ्यास करून त्याला वेळ लागेल शेवटी आणखी थोडं खेळायला सोडा मित्रांच्या जाऊन दे म्हणजे तो फ्रेश होईल ना फ्रेश झाल्यावर मार्क पण चांगले मिळतील कशाला त्याच्या मागं लागताय तुम्ही सारखे हे बघाय तुला काही एक तर कळत नाहीये जग एक स्पर्धात्मक झालेलं आहे ज्याला चांगले मार्क्स आहेत
ज्याच्याकडे चांगलं शिक्षण आहे त्याला या स्पर्धेत टिकता येतं. मला नाही वाटत असं. मार्क सर्व आहेत, माणसाचा सर्वांगीण विकास हा झालाच पाहिजे. हे बघ तू काही बोलू नकोस, तू वर जाऊन बघ, आताही तो टाइमपासच करत असेल. ठीक आहे. फक्त अभ्यास म्हणजे अभ्यास पाहिजे बस. हे पहिलं आणि शेवटचं. मम्मी आता नाही म्हणल्यावर नाही. तू मागच्या वेळेस जसा बोर्डात आलायस तसं यावेळेस तू बोर्डात आलाच पाहिजेस. माहिती आहे ना, फोन दे ना मला. मी फोन काय देणार मला? फोन नाही, फोन अजिबात नाही. 2 महिने परीक्षा संपली की तुला फोन मिळेल. करेल ना अभ्यास, फोन दे. नको, आम्हाला रिस्क नाही घ्यायची बाळा. यावेळेस त्यासाठी फोन का घ्यायची गरज आहे? फोन दे तू मला. 2 महिने अजिबात फोन नाही. अगं पण आहे फोनची. 2 महिने फोन नाही, 2 महिने फक्त अभ्यास. नंतर तुला काय पाहिजे ते मिळेल. मोबाईल मिळेल, बॅट मिळेल, म्युझिक मिळेल, सगळं मिळेल. पण 2 महिने आता फक्त अभ्यास, बाकी काहीही नको. फक्त अभ्यास, बाकी काही नाही. Bertie in the foreground getting into position, checking. हे सांगितलं ह्या मुलाला नुसता दिवसभर मोबाईल आणि तो क्रिकेट. काय झालं? आता मी वरती गेले होते, मला वाटलं हा अभ्यास करत असेल, पण नाही, मोबाईल वर चॅटिंग चाललंय. त्याचं ना अभ्यासात लक्षच नाहीये. आता किती पार्टी होते तेच झालं. माझी ती मैत्रीण सरोज, तिचाही मुलगा यंदा 12वीत आहे ना. त्याच्या वेळेस आपला सूरज पहिला आणि तिचा मुलगा दुसरा आला होता. तिचं तेच म्हणणं झालं, या वर्षी तिचाच मुलगा पहिला येणार. तिने सगळ्यांसमोर नाका टिचून सांगितलंय ना आता. आणि इथं बघते तर काय, आपल्या सूरजचं एकदा काय बॅटिंग, एकदा काय नाच, एकदा काय तो मोबाईल. काय करावं ना याच? आमच्या ऑफिस मधला तो कुलकर्ण्या तोही म्हणत होता सूरज पहिला येऊच शकत नाही. मी त्याला नाकावर टिचून सांगितलं माझा सूरज पहिलाच येणार, पैज लावली त्याच्याशी. नाही आता हा प्रतिष्ठेचा प्रश्नच झालाय. पण सूरज पहिला येणं हे आपल्या दोघांच्या प्रतिष्ठेचं बनलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ते पूर्ण करणं गरजेचं आहे. मग ते कसंही असो, आपल्याला दोघांनाही त्याच्यावर जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. आपल्याला दोघांना त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागणार आहे आणि त्याला थोडस प्रेशर देऊन अभ्यास करायला लागणार आहे. आता शेवटचा उपाय तोच राहिला. चांगला अभ्यास चाललंय, गुड, कीप इट अप. पहिला नंबर, पहिला नंबर लक्षात येणार. ठीक आहे. पप्पा समोर सांगते ना सगळं तुला, मग चल तू. पप्पा समोर
नॉमिनेटिव स्पर्धात्मक झालेले आहे. ज्याला चांगले मार्क्स आहेत, ज्याच्याकडे चांगलं शिक्षण आहे, त्याला या स्पर्धेत टिकत आहेत. कळलं? आणि कशासाठी? अरे कशासाठी हा एवढा प्रेशर? सूरज, अभ्यास झालाच असेल, सगळं व्यवस्थित वाचलंयस ना? सगळं व्यवस्थित आठवतंय? पेपर व्यवस्थित लिहायचा, समजलं ना? आपल्याला पहिलं यायचंय. पहिलं यायचंय, लक्षात आहे ना? बोर्डात पहिलं यायचं आहे. आणि पहिला म्हणजे पहिलाच फक्त. लक्षात ठेव. काय बरोबर आहे ना? शांत, जेवढं येईल तेवढंच. काही काळजी करू. पहिला याचा लक्षात ठेव. पण पहिला ना? काय अभ्यास झालं का? काय नाही.
कसा गेला पेपर? छान गेला ना, व्यवस्थित लिहिलं सगळं, आठवलं सगळं व्यवस्थित, उत्तर व्यवस्थित लिहिलीस, डायग्राम सगळं व्यवस्थित काढल्यास? बर जाऊ दे त्याला अभ्यास करून दे, तू काय बोलत बसलास सर, तो करायला अभ्यास, असा तो हुशार आहे. सूरज लक्षात ठेव, पहिला आला पाहिजे, पहिला. अरे येईल रे तो, तू चल खाली. वडिलांना सकाळीच सांगितले, हे रिझल्ट जर इंटरनेटवर दिसत असला ना तरी त्या आनंदाची गोड बातमी आपण त्याच्या तोंडूनच ऐकायची आहे. आणि पार्टीचं काय घेऊन बसली ग, पार्टी तर होणारच आहे, ते तर संध्याकाळी देणारच मी तुम्हाला सगळ्यांना पार्टी. बर चल ठेवते आता, बोलू संध्याकाळी. सूरज, ए सूरज चल उठ, आवर उशीर होतोय. सूरज बर, मला एक दोन तीन दिवसासाठी काम आहे, मी जाऊन येतो परत. ठीक आहे. आई येतो ग. सूरज बस रे, तुला नाश्ता देते. कशाला काळजी करतो एवढी? आई सूरज कुठे गेला? अगं आताच तो बाहेर गेलाय. या पोराच रिझल्टच्या पायात नाश्ता पण सोडून गेला आज. काय कुठे आहे तू? बर तू जा, तू तोपर्यंत फ्रेश होऊन ये, तू येईलच तेवढ्यात. मी फ्रेश होऊन जा. अगं 5 वाजले,
दिवे लागण्याची वेळ झाली, तू पण आवरून घे आता आणि फ्रेश हो जरा. ठीक आहे. सूरज नाही आला का अजून? येतो एवढ्यात. किती उशीर झाला? बसला असेल मित्रांबरोबर. फोन लावतो त्याला. स्विच ऑफ आहे त्याचा फोन. अरे संपली असेल बॅटरी, दिवसभर फोन चालू असतील नाही तर गाणी ऐकत असेल. एक मिनिट, त्याच्या प्रिन्सिपलला फोन लावतो. हा सर, सूरज पाटीलच्या वडील धनंजय पाटील बोलतोय. हा सूरज अजून आला नाही घरी, त्याच्यासाठीच फोन केला होता. नाही काहीतरी चुकत असेल, एकदा चेक कराल का? हो. काय झालं? तू थांबग जरा. काय करतो सांगशील का जरा काही? एक मिनिट थांब. ह्याच्यावर काय चेक करणार आहेस आणि तू? सूरज फेल झालाय. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? नीट चेक कर परत एकदा. शक्यच नाही असं होणं. सूरज फेल झालाय. शक्य नाही. तू नीट चेक कर. हरलो आपण. आलो हे नाही शक्य. पण हरलोय. थांब. प्रेशर त्याला सहन झालं नसेल.
दिवसाच्या आतमध्ये रिपोर्ट नाही येईल. अरे बाबा, मी एवढं तुझं करते, एवढं देवाचं करते, मग हे सर्व माझ्याच बाबतीत का, माझ्याच नातवाच्या बाबतीत का? देवा, मी केलेली भक्ती अशी वाया जाऊ देऊ नकोस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. देवा, जोपर्यंत माझा नातू सुखरूप घरी परत येत नाही तोपर्यंत मी तुला पाण्यात ठेवतो.
हॅलो हॅलो ताई कशी आहेस? ठीक आहे, तू बोल. सूरज कसा आहे? नाही ना ग, 8 दिवस झाले तो आहे तसाच आहे. डॉक्टरने सांगितलं जोपर्यंत सगळं सरळत नाही ना तोपर्यंत तो या ट्रॉमातून बाहेर येणार नाही. बाई काम कर ना ताई, त्याच्या आवडीचे पदार्थ तुला तयार करून खायला घाल. मला खात्री की तो लवकरात लवकर बरा होईल. हा ही आयडिया चांगली, तेच करते मी आता. चल बाय, मी ठेवते फोन, तुझ्याशी नंतर बोलेन. बाय बाय. त्यांना ताईचा फोन आला होता आणि ताई सांगत होती की सूरजला जे जे आवडतं का नाही ते सगळं करून खायला घाल, म्हणजे सूरजला लवकर बरं वाटेल. कसं करायचं मग आता आपण? चांगली आहे, चल मी पण येते मदत. ठीक आहे, चल पटापट करूया. चल आणले ते आणि तुझ्या सगळं खाऊन बघ रे. मला नको मला अभ्यास करायचं. एक घास तरी खाऊन बघ. मला नको मला अभ्यास करायचा ना. बर राहून देते तर राहून दे, खीर तर खाऊन बघ. नको मला नको. माझ्या हे झालंय हे झालंय हे झालंय हे झालं ना माझे ना हे पूर्ण झालंय. माझं पूर्ण झालं. आता हे सर्व झालं ना की मी हे करणार. हे आल्यावर ना तर मी नक्की पहिला येणार. पहिला नक्की. झालंय तेच बाकी. आता बघ तू हे ठेवलं. Dad.